तर नमस्कार मित्रांनो, कसे काय तुमचं सर्वांचं स्वागत आहे भावच्या व्हिडिओमध्ये. तर भावनाचे खतरनाक असे आपण व्हिडिओ केलेले. आज आपण करणार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देणार बॅनर डे. आज आपण जे आहे ते करणार आहे. तर भावना बॅनर एकदम कडक असं झालं, तुम्ही थंबनेल पण बघितलं असेल. तर बॅनर एकदम कडक असं आपण जे केलेलं पिक्सा टॅपमध्ये केलेलं भावना बॅनर एकदम जबरदस्त असं झालेलं आहे. एकदम खतरनाक अशा पूर्ण टीम जे ऍड झालेलं बॅनरमध्ये, एकदम कडक असे फोटो आहे, सर्व गोष्टी एकदम क्लिअर टाकले. तर भावना व्हिडिओ जे आहे पूर्ण एकदम कडक असे खतरनाक झाले. त्यामुळे व्हिडिओची पूर्ण बघा. आणि एकदम कडक असं तुम्हाला मटेरियल जे आहे ते पण प्रोव्हाइड केलेलं आहे, बघू शकता. म्हणून तुम्ही मटेरियल बघा बॅनरमध्ये, तुम्हाला कम से कम मिळेल 15+ तुम्हाला पीएनजी प्रोव्हाइड केलेले. तर त्यामध्ये आपण बाबासाहेबांचे जे फोटो जे आहे ते 5-6 फोटो आपण पीएनजी टाकलेले. एकदम कडक असे तुम्हाला एचडी फोटो तुम्हाला कुठंच मिळणार नाही. तशा प्रकारे एकदम HD+ तुम्हाला फोटो दिलेले आहे. त्यात पण तुम्हाला कटिंग करून फोटो मी पूर्ण प्रोव्हाइड केलेले. आणि त्यानंतर भावना आपण जे आहे ते बाबासाहेबांचे जे नेमचे कॅलिग्राफी जे आहे नावाचे कॅलिग्राफी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली. एकदम कडक असं जे आहे नावाला पण एकदम कडक खतरनाक असे इफेक्ट मारलेले. एकदम कडक असं मटेरियल जे आहे प्रोव्हाइड केले. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ जे आहे ते फक्त पूर्ण बघायचे. कारण की भावना मटेरियल एक पासवर्ड टाकलेला असतो, तो पासवर्ड आपण हे व्हिडिओमध्ये दिला. त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण आणि शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला पासवर्ड लवकर लवकर मिळून जाईल. आणि पासवर्ड मिळाल्यानंतर तुम्ही मटेरियल जे आहे आपलं जे आहे ते एक्स्ट्रॅक्ट करू शकता. म्हणून नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि चॅनल खरंच नवीन असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करून टाका. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी नक्की बेल आयकॉन ऑल करून टाका. कारण की भावना पुढे 2-3 दिवस तरी आपण लगातार ह्याच वेळी आपलं चॅनल अपलोड करणार आहे. त्यामुळे तुम्हाला लवकर लवकर बघण्यासाठी नक्की बेल आयकॉन करून ऑल करून टाका. या पुढचे जे आपण व्हिडिओ असतील त्या तुम्हाला लवकर लवकर बघायला मिळतील. तर चला भावना, अशी एकदम खतरनाक आणि एकदम जबरदस्त व्हिडिओ जे आज केली तर आपण सुरुवात. बघू शकता आपण पिक्सर टॅप ओपन केलं. ओपन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला काही सर्विस बघायला मिळतं. तर भावना ऍड केल्यानंतर आपण पिक्सर टॅप ओपन केल्यानंतर आपण बॅकग्राऊंड जे आहे ते ऍड केलं आहे. तर बॅकग्राऊंड बघू शकतो अशा प्रकारे काहीतरी आपण बॅकग्राऊंड रेडी केलेलं आहे. तर बॅकग्राऊंड आपण एकदम डार्क केसमध्ये बॅकग्राऊंड केलं. कारण की भावना जास्तीत जास्त डार्क बॅकग्राऊंडमध्ये एकदम कडक असं डिझाईन दिसते आपली, नाही का. संदर्भात बघू शकता आपण एकदम कडक असं डार्क बॅकग्राऊंड आपण घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये एकदम कडक असं कलरफुल आपण जे आहे त्याला स्मोक मारून रेडी केलेलं आहे. आणि एकदम बॅकग्राऊंडमध्ये नाही का अशा प्रकारे आपण भीमजयंती नाव आपण टाकलेलं, त्याला ओवरले करून ॲडजस्टमेंट केलेलं नाही का बॅकग्राऊंडमध्ये. तर बघू शकता आपण बॅकग्राऊंड एकदम कडक असं झालेलं आहे. तर बघू शकता बॅकग्राऊंड झाल्यानंतर सिम्पली काय करायचं म्हणलं आपण ॲड फोटो क्लिक करा. तर सर्वप्रथम भावना आपण पहिले बाबासाहेबांचे पहिले आपण पूर्ण पीएनजी ॲड करून घेऊया. तुम्हाला एकदम कडक असे एचडी इमेज तुम्हाला दिलेले आहे मी, ते पहिले आपण इमेज ॲड करून घेऊया. आणि मग पुढचे ज्या पीएनजी असेल त्या पहिले ॲड करू, नाही का. बघू शकता तर तुम्हाला एक एक करून पूर्ण पीएनजी जे ॲड करून दाखवतो आहे. तर बघा, तर बघू शकता म्हणून पहिले आपण ही पीएनजी ॲड करणार. आणि बघू शकता म्हणून तुम्हाला इमेज किती एकदम एच डी अशी दिलेली आहे, एकदम न्यू स्टाईल तुम्हाला कुठंच मिळणार नाही म्हणून अशा प्रकारची इमेज तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेले. तर बघा अशा प्रकारे प्रत्येक पीएनजी तुम्हाला ॲड करून दाखवतो म्हणून. बघू शकता पहिली पीएनजी ॲड केलं डबल, आपण दुसऱ्या जो आहे ते पीएनजी ॲड करूया. तर बघू शकता पूर्ण आणि एकदम खतरनाक भावना एकदम जबरदस्त मला मटेरियल प्रोव्हाइड केलेलं आजच्या व्हिडिओमध्ये एकदम कडक. तर भावना जे व्हिडिओला जास्तीत जास्त सपोर्ट करा, जेवढा सपोर्ट करता येईल तेवढा जास्तीत जास्त सपोर्ट करा. एकदम खतरनाक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो भावना, नाही. तर बघा दुसरी पीएनजी आहे, दुसरी पीएनजी आपण ॲड करणार. तर बघू शकता या फोटोच्या मागे नॉर्मली मोठी आणि पीएनजी ॲड केल्याने दोन लेअर क्लिक करायचं, मूव डाऊन मारायचं त्या पीएनजीच्या मागे जाणार कडा. आपण ॲड फोटो क्लिक करूया. लागले आपण ही पीएनजी घेऊ एकदम मोठी, नाही का. इथं आपण तिसरी पीएनजी आपण ॲडजस्टमेंट करून टाकू. पीएनजी घेतल्यानंतर सिम्पली काय करा, दोन लेअर क्लिक करायचं, मूव डाऊन मारायचं. पीएनजीला मूव डाऊन केल्यानंतर आपण जे आहे त्या 34 नंबरची पीएनजी घेऊया. आता ह्या फोटोच्या मागे अजून एक पीएनजी आपण छोटी पीएनजी ॲड करणार आहे. तर बघा ती आपण घेऊया. बघा अशा प्रकारे आता 14 फोटो घातल्यानंतर त्याला याला आपण मूव डाऊन करणार फोटोला. बघू शकता बघा अशा भावना बघू शकता बाबासाहेबांच्या आपण जे 4 फोटो ॲडजस्टमेंट केले ते ह्या साईडला पण एक ओपन फोटो केलेला आहे. म्हणजे पूर्ण तुमचा सिक्वेन्स जो होतो एकदम ॲडजस्टमेंट तो पूर्ण होऊन जातो. तर बघा आता लास्टची पीएनजी आपण ॲड करूया. तर बघू शकता तुम्हाला पूर्ण पीएनजी केल्या तुम्हाला तुम्हाला फोटो दाखवतो म्हणून कशा प्रकारे फोटो आपण घेतलेत, नाही का. डिझाईन मध्ये तुम्हाला पण समजून किती एचडी फोटो तुम्हाला दिलेत, नाही का. तर बघा अशा प्रकारे बघू शकता म्हणजे 5वी जी पीएनजी आपली बाबासाहेबांची 5वी पीएनजी ते पण आपण ॲड केलेली आहे. तर बघा अशा प्रकारे तर बघा म्हणून एकदम कडक असे पूर्ण 5 पीएनजी बाबासाहेबांचे आपण ॲड केले. तर बघू शकता तुम्हाला 5 पीएनजी जे आहे आपण ॲड केले, तुम्हाला झूम करून दाखवतोय किती एचडी असे तुम्हाला एकदम कडक असे इफेक्ट म्हणून प्रोव्हाइड केलेले. तर बघा अशा प्रकारे आपण बाबासाहेबांची इमेज जे आहे ते ॲड करून घेतले. घातल्यानंतर बाउंडेबल आपण ॲड फोटो क्लिक करूया. तुम्हाला मी एक जी पीएनजी दिलेली भावना बघू शकता. तर ती पीएनजी ॲड करू, ती पण एक पीएनजी असेल आपण ॲड केलेली तुम्हाला घातल्यानंतर समजेल भावना, नाही का. तर बघा ती पीएनजी डायरेक्टली ॲड करून घेऊ. तर बघू शकता अशा प्रकारे पीएनजी ॲड केल्यानंतर सिम्पली पीएनजीला मोठी करायची आणि याला जे ॲड केलेलं एकदम मूव डाऊन मारायचे. म्हणजे बाबासाहेबांचं जो पहिला इमेज आहे पुढच्या त्या पुढच्या इमेजच्या मागे जाणार, नाही का. म्हणजे एकदम कडक असं ते कडक दिसणार डिझाईनमध्ये. तर बघा एकदम कडक अशी खालची पूर्ण जागा ती पण पूर्ण आखली गेली एकदम कडक अशी दिसती आहे. तर बघू शकता आपण डबल जे आहे ते ॲड फोटो क्लिक करणार. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण डायक शुभेच्छूचा फोटो टाकून डिझाईन करणार आहे आजची. तर शुभेच्छूचा फोटो डायक ॲड करून घेऊया.
तर बघा शुभेच्छूचा फोटो टाकण्यासाठी म्हणून तुम्हाला पट्टी प्रोव्हाइड केलेली मी डायरेक्ट मी माझा फोटो आणि नाव पूर्ण ॲडजस्टमेंट केले त्यामुळे डायरेक्ट तेच ॲड करतो आहे. तर तुमच्यासाठी खालची पट्टी जी आहे ती प्रोव्हाइड दिलेली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये. तर फक्त तुमचा फोटो आणि तुमचं नाव टाका जे पूर्ण तुमची पट्टी जी आहे ती रेडी होऊन जाईल. तर बघा अशा प्रकारे काहीतरी आपण फोटो आहे खाली ॲडजस्टमेंट आपण केलेला आहे एकदम कडक शुभेच्छूचे फोटो जे आहे ते ॲड केलेले आहे. आता सर्वच गोष्टी ॲड केल्यानंतर टेक्स्ट आता राहिल्या गोष्टी टेक्स्ट आता टेक्स्ट ॲड करायच्या. तर डबल आपण ॲड फोटो क्लिक करूया बघू शकता. ॲड फोटो क्लिक केल्यानंतर बघू शकता म्हणून तुम्हाला जे बोललं टेक्स्ट तुम्हाला बाबासाहेबांच्या जयंतीने म्हणजे टेक्स्ट तुम्हाला दिलेलं ते टेक्स्ट ॲड करून घेतो डायरेक्टली मी तुम्हाला घेतल्यानंतर कळेल ना का. तर बघा जी कॅलिग्राफी तुम्हाला बोललेलो मी बघा अशा प्रकारे ॲड करा बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा प्रकारे आपण कॅलिग्राफी घेतलेली आहे. तर त्या कॅलिग्राफीच्या खाली आणि वर पण दोन टेक्स्ट आहे ते पण ॲड करून घेऊया. तर बघा म्हणून एकदम खतरनाक अशी तुम्हाला कॅलिग्राफीची प्रोव्हाइड केली कॅलिग्राफीला चांगल्या प्रकारे आपण टेक्स्ट इफेक्ट पण झाला मारलेला कॅलिग्राफीला. तर डबल आपण ॲड फोटो क्लिक करूया. केल्यानंतर एवढं तुम्हाला दोन तीन पी एनजी दिलेलं पाहून त्या पीएनजी पण ॲड करून घेतोय मी टेक्स्ट पी एनजी. तर बघू शकता आणि आपण बघू शकतो तुम्हाला वरचे अशा प्रकारे तुम्हाला डायलॉग दिलेला डायलॉग तर बघू शकता तुम्ही स्क्रीनशॉट करून वाचू शकता बघा तुम्हाला झूम करून दाखवते अशा प्रकारे खतरनाक असं डायलॉग घातलेला आपण डिझाईनमध्ये. तर डायलॉग ॲड केल्यानंतर मला आपण ॲड फोटो क्लिक करूया. तर केल्यानंतर आता आपण जे टेक्स्ट आहे टेक्स्ट ॲड करूया डायरेक्टली बघू शकता. बघा आपण जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या वर जे आहेत आपण एकदम महामानव त्यांची ज्या पद आहे ते आपण त्याच्या टाकलेलं बघू शकता अशा प्रकारे टाकल्याने त्याच्या खाली पूर्ण आता त्याचा पूर्ण जे आहे होतो ना पूर्ण एकदम कडक ॲडजस्टमेंट वाटते बघू शकता नाव नाव प्रत्येक नाव आता खाली टाकायचं आणि यांच्या जयंतीनिमित्त जे आहेत हार्दिक शुभेच्छा जे आहेत टेक्स्ट आपण ॲड करून घेणार आहे. तर बघा म्हणून ते ॲड करायच्या पहिले बघू शकतो आपण जे आहे ते लिमिट आपण जे आहे ते भरलेले पूर्ण पिक्सार्टचं आपण भरपूर सारे पी एन जी ॲड केलेलं तर काहीतरी त्यांचं लिमिट असतं 10 का काहीतरी पी एन जी ॲड केल्यानंतर त्याचं लिमिट भरले जाते. तर बघा आता इमेज ॲड नव्हतं लिमिट म्हणते ना लिमिटवर आयटम रिच नाही अशा प्रकारे ते म्हणतात ते. तर आता आपलं लिमिट भरल्यानंतर काय करायचं ऑनडाय कापून बरोबर ऑप्शन टिक करून टाकूया. आता इथपर्यंत आपलं बॅनर तर पूर्ण फायनल झालं आता इथून पुढे ज्या पी एन जी असतील ते आपण पूर्ण सेव्ह झाल्यानंतर ॲड करणार आहे. तर बघा पहिले बॅनर आता सेव्ह झालं एवढ्या तुम्हाला पहिले झूम करून दाखवते कशा प्रकारे आपली डिझाईन झालेली आहे बघू शकता एकदम कडक अशी पूर्ण डिझाईन झाली डबल आपण ॲड फोटो क्लिक करूया. आता ज्या ज्या पेन जे राहील ते आता इथे ॲड करणार आपण तरी लिमिट भरल्यानंतर तरी पण तर बघू शकता. तर बघा म्हणून तुम्हाला हे टेक्स्ट बोलत होतो खाली टाकायचं ज्यांच्या 131व्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा अशा प्रकारे खाली आपण टेक्स्ट घातले एकदम कडक आणि एकदम ॲट्रॅक्टिव्ह असा टेक्स्ट ॲडजस्टमेंट केलेला आहे आणि चांगल्या प्रकारे जे आहेत आपण जे शुभेच्छा नाव पण चांगल्या प्रकारे ॲड करून घातलेलं बघू शकतो कॅलरी तुम्हाला दिलेले तर बघू शकता म्हणून सर्वांची गोष्ट एकदम कडक अशा ॲड केलेल्या बघू शकता म्हणून तुम्ही डबल आपण ॲड करूया. तर राहिली गोष्ट आता डेट पी एन जी तारीख पी एन जी नाही का तारीख पी एन जी पण आपण ॲड करून घेऊया. तर बघा तारीख पी एन जी डायरेक्टली ॲड करून घेऊया. तर बघा अशा प्रकारे तारीख पी एन जी ॲड केली केल्यानंतर तर बघू शकता केले तारीख पी एन जी क्लिक करायचं तर मूडाऊन म्हणायचं मूडाऊन. तर बघा मूडाऊन केल्यानंतर सिम्पली काय करायचं याला आपण इफेक्ट कसा देणार बघू शकतो गेल्यानंतर ब्लेंड ऑप्शनवर क्लिक करायचं आणि तुम्हाला डायरेक्टली ओवरले इफेक्ट द्यायचं ओवरले. तर ओवरले इफेक्ट दिल्यानंतर तुमची ऑपेसिटी पण तुम्ही कमी करू शकता तुम्हाला जशी पाहिजे तशी बघू शकता अशा प्रकारे थोडीफार ऑपेसिटी आपण त्याची कमी करूया. तर बघा इथं आपण डेट पी एन जी ॲड केली तर ऑन केल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मी स्मूथ पी एन जी दिली आहे ब्रश पी एन जी. तर ब्रश पी एन जी नावाखाली टाकणार आपण जेणेकरून नाव जे आहे उठून दिसेल तेवढं ना एकदम ते ब्रश पी एन जी तुम्हाला ॲड करून दाखवते बघू शकता म्हणून तुम्हाला एकदम भरपूर असं मटेरियल त्याला एकदम टेन्शन ना घ्यायचं म्हणून टोटली मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड केलं तुमच्या भावाने ना एकदम खतरनाक असं पूर्ण तुम्हाला डिझाईन बांधून कुठल्या कोणत्याही गोष्टीची अडचण येणार भावने एवढं खतरनाक तुम्हाला मटेरियल दिले. तर भावना महत्त्वाची गोष्ट एकच फक्त व्हिडिओला कडक असा सपोर्ट करा आणि अजूनही तुम्ही व्हिडिओला कडे लाईक केलं असेल व्हिडिओ लाईक करून टाका आणि तुम्हाला असं एवढा तुम्हाला बॅनर कसं वाटते पण ते पण तुम्ही नक्की कमेंट करून सांगा भावना. तर बघा अशा प्रकारे आपण ब्रश पेन जी ॲड केलं केल्यानंतर तिथं मूडाऊन करणार पूर्ण नावाच्या खाली आपण ते घेणार आहे बघू शकता. तर बघा तर घेतल्यानंतर नावाच्या वर आपण जे आहे ते ओवरलेवर त्याला ओवरले करणार त्याला जेणेकरून नाव आपण जास्त उठून दिसेल. तर बघू शकता तर अशा वेळेला टाकल्यानंतर त्याला ओवरले केलं आपण ब्रश पी एन जीला जेणेकरून ऑनलाईन एंट्री किंवा नाव आपलं जे आता जास्त हे दिसत नव्हतं त्याच्यामुळे त्या ओवरले केल्यानंतर एकदम कडक असं नाव एकदम जास्त एस डी नाव दिसते म्हणजे उठून दिसते त्यामुळे आपण ते ब्रश पी एन तिथे मारला. तुम्ही नावाच्या खाली पण मारू शकता नावाच्या वर पण मारू शकता काय अडचण नाही भावना तुम्हाला कुठं चांगलं वाटतंय पण हे जे मी वापरलं ते न्यूट्रे की भावना न्यू तुम्ही काहीतरी ते अजून त्याला क्रिएट करू शकता. तर बघा म्हणून चांगल्या प्रकारे सर्वांची गोष्टी ॲड झाली बॅनर आपलं पूर्ण कंप्लीट झालं आहे पूर्ण आख नाही का तर बॅनर झाल्यानंतर सिम्पली आपण बरोबर ऑप्शन टेक करूया. तर
तर बॅनर आपण डबल सेव्ह करून टाकलं बघू शकता. तर अशा प्रकारे एकदम कडक असा बॅनर सेव्ह झाला. तर बघा तुम्हाला झूम करून दाखवतो कशा प्रकारे नाव जे आहे एचडी झालेले ओरल सेटिंग यूज केल्यानंतर. तर बघा सर्वांचे फोटो तुम्हाला झूम करून दाखवतो एकदम एचडी असं तुम्हाला पेज दिले बाबासाहेबांचे बघू शकता. एकदम खतरनाक असा डिझाईन आपली एलईडी झालेली म्हणून. तर बॅनर झाल्यानंतर सिम्पली काय करायचं आहे तर खाली यायचं. खाली आल्यानंतर ड्रॉ ऑप्शनवर क्लिक करायचं, डबल ड्रॉ क्लिक करायचं. डबल ड्रॉ क्लिक केल्यानंतर तुम्ही पिक्सल दुसऱ्या मेनूवर जाण्याचं आल्यानंतर सिम्पली तीन लेअर क्लिक करायचं, बॅनरवर क्लिक करायचे. केल्यानंतर इरेज ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बॅनरच्या साईडला कॉर्नरला बॅनर अशा प्रकारे इरेज करायचं. तर बॅनर इरेज केल्यानंतर वन तीन डॉट क्लिक करून तिथं सेव्ह इमेज बनायचे. तर बघा सेव्ह इमेज केल्यानंतर बॅनर आपला लोडिंग होईल आणि तुमचा बॅनर लोडिंग झाल्यानंतर तुम्हाला वर नोटिफिकेशन बघायला मिळेल. ते तुम्हाला दाखवता आल्यानंतर बघू शकता. नोटिफिकेशन आले की समजायचं बॅनर सेव्ह झालं. बघा ऑन सेव्हर फोटो केला तर अशा प्रकारे नोटिफिकेशन आले. बॅनर चांगल्या प्रकारे आपल्या गॅलरीमध्ये जे आधी सेव्ह झालं तर बघू शकता. आणि एकदम खतरनाक आणि चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्या बॅनर आपल्या पिक्सरमध्ये सेव्ह झाले. एकदम खतरनाक आणि बॅनरमध्ये पण एकदम जबरदस्त क्वालिटी वाटते भावनो. आणि तो अजून ड्रॉ पण सेव्ह केला एकदम खतरनाक असं वाटतोय. तर म्हणून तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला त्याने तुम्ही कमेंट करून सांगा. आणि भावच्या चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केले असेल चॅनल सबस्क्राईब करून टाका. अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्याला टाकत असतो त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून ऑन करून टाका. यापुढे ज्या पण व्हिडिओ असतील त्या तुम्हाला लवकर लवकर टायमिंगवर बघायला मिळतील. त्यामुळे बेल आयकॉन ऑन करून टाका. आणि म्हणून व्हिडिओला करा तुम्ही अजून लाईक केले असेल व्हिडिओ लाईक करून टाका. आपण आजच्या व्हिडिओचा लाईक टार्गेट जे आहे ते 545 लाईक टार्गेट आपण ठेवलेले. त्यामुळे व्हिडिओ लाईक करा. 545 लाईक टार्गेट जे आहे त्याला लवकर पूर्ण करून टाका भावना. आणि व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतं खरंच भावना नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. चला भावना जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये.